कम टू संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, क्लास सेकंड, सब्जेक्ट मराठी। मी शुभांगी पाटील आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत। चला तर मग तयार आहात सर्वजण। समानार्थी शब्द म्हणजे काय? समानार्थी शब्द म्हणजे सारखे अर्थ असणारे शब्द। चला तर मग हे कोणकोणते शब्द आहेत हे आपण पाहूया। हे पहा, पक्षी। पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत खग, विहंग। नंतरचा शब्द आहे अग्नी। अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत आग, विस्तव। देव या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत प्रभू, ईश्वर। आपला पुढचा शब्द आहे घर। घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सदन, भवन। आपला पुढचा शब्द आहे सकाळ। सकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रभात। आपला पुढचा शब्द आहे पर्वत। पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अचल, गिरी। आपला पुढचा शब्द आहे रात्र। रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निशा, रजनी। आपला पुढचा शब्द आहे फूल। फूल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुमन, पुष्प। आपला पुढचा शब्द आहे पाऊस। या समानार्थी शब्दाचा समानार्थी शब्द आहे वर्षा, पर्जन्य। आपला पुढचा शब्द आहे पृथ्वी। या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत धरणी, अवनी। आपला नंतरचा शब्द आहे वृक्ष। वृक्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत झाड, तरु। आपला पुढचा शब्द आहे चंद्र। चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत शशी, शशांक। पुढचा शब्द आहे आकाश। या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नभ, गगन। आपला नंतरचा शब्द आहे आई। आई या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत माता, जननी। आपला पुढचा शब्द आहे सण। सण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत समारंभ, उत्सव। आपला नंतरचा शब्द आहे सूर्य। सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत रवी, भास्कर। आपले पुढचा शब्द आहे पाणी। पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत जल किंवा नीर। आपला शेवटचा शब्द आहे अभिवादन। या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत प्रणाम किंवा नमस्कार। मुलांनो, कसे वाटले समानार्थी शब्द? आवडला ना तुम्हाला व्हिडिओ?